महाराष्ट्र के 12 भाजपा विधायकों को सुप्रीम कोर्ट से बड़ी राहत मिली है। सुप्रीम कोर्ट ने 12 विधायकों के निलंबन को रद्द कर दिया है। शुक्रवार को हुई सुनवाई के दौरान सुप्रीम कोर्ट ने विधायकों के एक साल के निलंबन को असंवैधानिक बताते हुए रद्द कर दिया है। विधायक कृष्णा खोपड़े ने कोर्ट के निर्णय का स्वागत करते हुए कोर्ट द्वारा दिए गए निर्णय से ठाकरे सरकार के मानसिकता का परिचय दिया है। महाराष्ट्र विधानसभा 12 आमदारांना उद्धव ठाकरे सरकारने बेकायदेशीरपणे सगळ्या कानून कायद्याची धज्जा उडून या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं आणि आज सुप्रीम कोर्टाने या 12 आमदाराचं निलंबन रद्द करून या ठाकरे सरकारच्या मानसिकतेचा परिचय आज दिला। 2 वर्षापासून लगातार या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही हाच प्रश्न जनतेच्या समोर निर्माण झाला आहे। विधानसभेमध्ये 4,00,000 मतदार संघाचे प्रतिनिधी करणारे आमदार आणि यांच्यावर कसल्याही प्रकारचे कारण नसताना विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनात सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई करून या आमदारांना निलंबित करणं, त्यामुळे या ठाकरे सरकारचं दिमाकी दिवाळीपण निघालाय असं म्हटलं तरी वायगो होणार नाही, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये हे सरकार संपूर्णपणे विफल झाली आहे। ओबीसीच्या मुद्द्यावर भी या सरकारने राज्याच्या 52%ला न्याय दिला नाही आणि आज सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने राज्य सरकारला चरपाक लावली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार हे खऱ्या अर्थाने संविधानाचे उल्लंघन करत आहे। हे सरकार कायदा नियम मोडून मी जे म्हणीन तेच कायदा राहील अशा प्रकारची भूमिका या ठाकरे सरकारची झाली आहे आणि त्यामुळे आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं संपूर्ण राज्य या निर्णयाचं स्वागत करत आहे आणि कुठेतरी न्याय आज भी जिंदा आहे। यांनी किती भी अन्याय केला तरी न्यायालयाकडून न्याय मिळते।